Brought to you by 20 series smartphones. मी सांगितलं इलेक्टिव्ह मेरिट इलेक्टिव्ह मेरिट याचा अर्थ नुसतं तुम्ही सर्वे जो आहे तो नुसते आमदारांची संख्या करून मोजल्या जात नाही तर तो मतदार किती आहे कारण मतदार राजा आता निवडणुका हातात घेतोय आपण जर पाहिलं तर दोन हजार चौदाची निवडणूक जर बघितली तर त्या काळामध्ये तीन आमदार मनसेचे होते चाळीस नगरसेवक होते परंतु त्या ठिकाणी मनसेच्या उमेदवाराला त्रेसष्ट हजारावरती थांबावं लागलं कारण जनतेने हातात निवडणूक घेतलेली असते आणि म्हणून मला असं वाटतं का नुसते आमदारांच्या संख्येवरती कुठलं सर्वेक्षण नसतं किंवा कुठलं इलेक्ट्रिव्ह मेरिट नसतं तर आपण देखील अनेक विकास कामं केली संपर्क देखील अतिशय दांडगा ठेवला आणि म्हणून मला देखील खात्री आहे का मध्ये मेरिटमध्ये मेरे आपलं नाव त्या ठिकाणी नाही मुद्दा असा आहे का या संदर्भातले निर्णय हे सर्वच महायुतीचे नेतृत्व जे, जे करतायत तिन्ही पक्षांचं आणि इतर घटक पक्षांचं तर मला असं वाटतं का ते निश्चित त्यांना एक एक खासदार त्या ठिकाणी महत्वाचं आहे ज्या प्रकारे मोदी साहेबांनी जे आव्हान केलंय तर त्या आव्हानांना त्यांना दाद द्यायची मला असं वाटतं का आपण जर बघितलं का वरतून जरी त्यांच्या सांगितल्याप्रमाणे असावं परंतु ज्या प्रकारे आपल्या देशाचे पंतप्रधान आदरणीय मोदी साहेबांनी जे सर्वच राज्यातील सर्व महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना जे काही आव्हान केलंय का, के का चारशे पारच आणि त्याच प्रकारे त्याला प्रतिसाद म्हणून महाराष्ट्रातील महायुतीचे आपले राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब असतील त्यानंतर उपमुख्यमंत्री अजितदादा असतील सर्वांनीच प्रतिसाद देत त्यांनी सांगितलं का आम्ही देखील अठ्ठेचाळीस पैकी पंचेचाळीस जागा आपल्याला देऊ आणि म्हणून महायुतीला प्रत्येक एक एक खासदार अतिशय महत्वाचा आहे आणि त्यामुळं ही जागा इलेक्टिव्ह मेरिट वरती देण्यात येईल आणि त्याचबरोबर ही जागा शिवसेनेला अतिशय अनुकूल आहे का पंग पक्ष संघटना जर आपण बघितली तर गाव तिथं शाखा वार्ड तिथं शाखा शासकीय जे कार्यक्रम आहेत जवळजवळ सत्तर हजार वय सुरूचे अर्ज त्या ठिकाणी भरून देण्यात आलेले आहेत नंतर हजारोच्या संख्येने त्या ठिकाणी महिला बचत गट त्या ठिकाणी स्थापित केले गेलेले आहेत आणि म्हणून अतिशय आपला देखील पूर्ण एक प्रचाराची फेरी देखील या अगोदरच झालेली आहे आणि म्हणून मला असं वाटतं का अनुकूल हा शिवसेनेला अतिशय अनुकूल असा मतदारसंघ आहे आणि म्हणून आपले आमचे मुख्यमंत्री देखील या संदर्भामध्ये आग्रही राहून ही जागा शिवसेनेला सोडवतील आपण नाशिकच्या जागे संदर्भामध्ये आपल्या पक्षाचे मुख्य नेते व राज्याचे मुख्यमंत्री शिंदे साहेब यांना दोनदा या ठिकाणी भेटलो आणि या संदर्भामध्ये आपली काल जी काही चर्चा या ठिकाणी झाली मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की नाशिक बरोबर एक चार पाच जाग्यांचा तिढा अद्याप सुटलेला नाही आणि राज्यस्तरीय या संदर्भामध्ये सर्वांनाच विश्वासात घेऊन आम्ही सर्वच पक्ष श्रेष्ठी सर्व महायुतीचे या ठिकाणी लवकरच त्या ठिकाणी निर्णय घेणार आहोत परंतु नाशिकच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलं का नाशिकची जागा ही पारंपरिकरित्या शिवसेना लढते दोन हजार चौदाला देखील महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या उमेदवाराला त्या ठिकाणी एक लाख सत्त्याऐंशी हजाराचं मता देखील होतं त्यानंतर दोन हजार एकोणावीसला देखील महायुतीच्या माध्यमातून शिवसेनेच्या उमेदवाराला जवळजवळ दोन लाख त्र्याण्णव हजाराचा मतदार देखील होत आणि म्हणून ही जागा आपली शिवसेनेचीच आहे आणि आपली देखील आग्रही भूमिका महायुतीच्या सर्वच पक्षश्रेष्ठींकडे त्या ठिकाणी आपण मांडणार आहोत आणि ही जागा शिवसेना शिवसेनेला मिळावी असा आग्रह देखील आपण त्या ठिकाणी धरणार आहोत आपण कधी कुठला पक्ष पात केला नाही आणि ज्या प्रकारे समजा प्रसार माध्यम देखील आपण म्हणतो का निपक्षपाती पण आपण देखील एक लोकप्रतिनिधी ना कधी पक्षपात केला नाही आपण लोकप्रतिनिधी सर्वच जणांच्या काम त्या ठिकाणी केला कधी जातीवाद नाही केला आणि म्हणून आपण जर पाहिलं तर आपण काम करत असताना सातत्यानं आपले छत्रपती शिवाजी महाराजांनी जे काही विचार दिले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विचार दिले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांनी जे काही विचार दिले का सर्व धर्म समभाव सगळ्यांना घेऊन जाण्याचं काम त्यांच्या विचारांनी प्रेरित होऊन आपण देखील गेली दहा वर्षामध्ये सातत्यानं सर्व घटक समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जाण्याचं काम या ठिकाणी करत आहोत आणि म्हणून अनेक ओबीसी समाजातील अनेक धर्म या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी आपणच उमेदवारी करावी असं जाहीरित्या त्या ठिकाणी सांगत आहे कुठल्या बँकेचे पैसे भरल्याने कुठल्या उमेदवारीशी आपल्याला असं कनेक्शन लावता येणार नाही मला असं वाटतं का या संदर्भामधला निर्णय हा वरिष्ठ पातळीवरती राज्य पातळीवरती योग्य तो निर्णय सर्व महायुतीचे सर्व पक्ष श्रेष्ठी घेतील आणि जो निवडून येणारा उमेदवार आहे त्यालाच उमेदवारी देतील कारण त्यांना एक एक खासदार महत्वाचे काम करायचं आहे असं असताना देखील का नाही मला असं वाटतं का अधिकृत घोषणा ही महायुतीचे जे राज्याचे मुख्यमंत्री उप आणि दोन उपमुख्यमंत्री हे एकत्रितरित्या ह्या तर सर्वच जाग्यांवरती त्या ठिकाणी चर्चा करत आहे आणि निश्चित ते योग्य व्यक्तीला त्या ठिकाणी उमेदवारी देत